व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन कसं करायचं याची धूम चालू आहे. आणि विशेषतः व्हॅलेंटाईन डेची क्रेज पाहायला मिळते ती कॉलेजमधील मुलं असतील शक्यतो तरुण युवक युवती जे असतात त्यांच्यामध्ये व्हॅलेंटाईन डेची क्रेज जरा जास्तच प्रमाणात असते. मात्र व्हॅलेंटाईन डे कसा सेलिब्रेट व्हायला हवा, व्हॅलेंटाईन डेचं महत्त्व काय आहे, भारतीय संस्कृतीत व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो का नाही केला जात याबाबत आपण जाणून घेणार आहोत. आणि अर्थातच येथील जे मुलं मुली आहेत त्यांचं व्हॅलेंटाईन नेमकं कोण आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आकुर्डी येथील कॉलेजमधील रामकृष्ण मोरे या कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहेत. तर तुझं नाव काय? माझं नाव गौरी संकपाळ. ओके. जसं की उद्या 14 फेब्रुवारी आहे तर नक्कीच आपण सगळ्या कॉलेजमधील मुला मुलींना विचारत आहोत की त्यांचं व्हॅलेंटाईन कोण आहे, तर तुझं कोण आहे? अर्थातच मी असं सांगेल की माझं व्हॅलेंटाईन म्हणजे माझे आई वडील, कारण त्यांनीच मला जन्म दिला आणि कायम तेच मला सपोर्ट करतील असं मला वाटतं आणि तेच करतील. उद्या मी माझा व्हॅलेंटाईन माझ्या आई वडिलांसोबत सेलिब्रेट करेल. वाव, खरं तर एक अशी कन्सेप्ट बनलेली आहे की बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड प्रियकर प्रियसी म्हणजेच आपला व्हॅलेंटाईन असं नसून आपले आई वडील आपली बहीण आपला भाऊ किंवा आपली मित्र मैत्रीण एवढंच नाही तर आपले सर किंवा आपल्या मॅडम ह्यासुद्धा आपल्या व्हॅलेंटाईन असू शकतात. आणि जसं की 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो, मग या प्रेमाच्या दिवसाचं महत्त्व हे मुला मुलींमध्ये कसं आहे ते आपण पाहूयात. तुझं व्हॅलेंटाईन कोण आहे? माझे व्हॅलेंटाईन माझी आई आहे, कारण तिनेच मला मोठं केलं लहानपणापासून मोठ्यापर्यंत आणि अजून तीच मला सपोर्ट करते. अजून मला दुसरं कोण भेटलंच नाही. माझ्याने जेवढं मला सपोर्ट केलं ना तेवढं कुणीच मला सपोर्ट नाही केलं. माझ्या आईने एकट्याची दमावर मारा आणि माझ्या बहिणीला मोठं केलं म्हणून माझी हमेशा माझ्या व्हॅलेंटाईन माझ्या आईच असणार. वाव, ग्रेट. तर या दोन्हीही मुलींचं व्हॅलेंटाईन हे त्यांचे आई वडीलच आहेत. आपण आणखीही मुली आणि मुलांशी बोलूयात की त्यांचं व्हॅलेंटाईन नेमकं कोण आहे. मम्मी पप्पाच आहेत. ओके. माझे मम्मी पप्पांचा रोल म्हणजे मम्मी पप्पाच व्हॅलेंटाईन असावेत असं तुला काय वाटतं? कारण त्यांनी मला जन्म दिलाय आणि तेच माझ्या शेवटपर्यंत राहतील. माझे पण व्हॅलेंटाईन डे माझे मम्मी पप्पांबरोबरच सेलिब्रेट करेल, कारण त्यांचा जेवढा विश्वास आहे ना तेवढा दुसरं कोणीच देऊ शकत नाही. तर अर्थात ज्यांनी लहानचं मोठं केलं, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्या आईवडिलांव्यतिरिक्त माझं व्हॅलेंटाईन कुणी असू शकत नाही असं येथील मुला मुलींच्या प्रतिक्रिया आहेत. काही मुलांच्या आपण बाईट्स घेऊयात. तर आपण मुलींना विचारलं, अर्थात त्यांचं व्हॅलेंटाईन हे त्यांचे आई वडील आहेत ज्यांनी जन्म दिलेला आहे त्यांना आणि तेच त्यांचे शेवटपर्यंतचे व्हॅलेंटाईन असतील अशा प्रतिक्रिया मुलींच्या निघाल्यात. मात्र मुलांना नक्कीच काहीसं वेगळं वाटत असू शकतं. आणि जसं की भारतीय संस्कृतीत व्हॅलेंटाईन डे हा साजरा केला जात नाही, मात्र मुलं ते खूप आनंदाने साजरा करत असतात मुलं मुली, तर त्यांच्या दृष्टीने व्हॅलेंटाईन डे हा कसा असावा हे जाणून घेऊया. काय सांगशील मॅम? व्हॅलेंटाईन डे हा म्हणजे सेलिब्रेशन आहे, एक प्रकारचं प्रेमाचं प्रतीक आहे की सांगू शकता की तुम्ही की तुमचं तिच्यावर प्रेम आहे. पण व्हॅलेंटाईन डे असं बी ना आपल्या घरातल्या कुणावर बी सांगू शकतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे. ही भारतीय संस्कृती आहे की जी एकमेकांना त्या दिवशी एक्सप्लेन करू शकते, भावना व्यक्त करू शकतात. आता मला तर वाटते की व्हॅलेंटाईन डे खूप ग्रेट आहे, ज्यांनी केला आहे ना त्याला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो, कारण की एकच दिवस भेटतो मला की सांगाल की हा मला तू खूप आवडते किंवा वगैरे वगैरे. पण ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी येतं की अरे ब्रेकअप वगैरे, तर ते सॅड मुमेंट. पण एक मजेशीर गोष्ट आहे व्हॅलेंटाईन दिवशी आपण एकाला जाऊन सांगतो की यार माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं व्हॅलेंटाईन कोण आहे? पण मी एक्सप्लेन नाही करू शकत. पण मी नॉर्मल एस आहे, एस नावर आहे, पण ती खूप मला आवडते. तिचा चेहरा आहे ना नॉर्मली खूप हॅप्पी आहे, ती गालतल्या गालत हसल्याने मला खूप वेगळं फील होतं. आणि ती कधी समोर आली तरी भीती वाटते की जाऊन एक्सप्लेन करायला की आय एम लाईक यू. पण आता करतो मी उंदाचल आहे तर करून बघू. ओके. यस नावावरून कोणीतरी मुलगी आहे आणि ती तुझी व्हॅलेंटाईन असू शकते. ती मुलगी जर हा आवाज ऐकत असेल तर नक्कीच यार बोलून टाक, हा काय हरकत नाही आहे. व्हॅलेंटाईन डेची व्याख्या काय? थोडक्यात प्रेमाचीच व्याख्या काय? माझ्या भाषेत व्हॅलेंटाईन असं प्रेमासाठी असा एक दिवस नसतो कुठला, ज्यांनी केले त्यासाठी त्यांच्या प्रमाणे त्यांनी केला दिवस तो साजरा. पण आई वडिलांविषयी आणि आपल्या मित्रमैत्रिणींविषयी किंवा एखाद्या स्त्रीविषयी आदर्यात पण प्रेम असू शकतं. आणि व्हॅलेंटाईन वगैरे आम्ही काय मानत नाही, मी तर स्वतः काय मानत नाही त्या डेजमध्ये. आम्हाला फक्त आता शिवजयंतीची ओढे तयारी तर तुम्ही बघताय. काही मुलींचे व्हॅलेंटाईन हे त्यांचे आई वडील असतात, तर काही जण हे व्हॅलेंटाईन डेला मानतच नाही. काहींना ओढ आहे ती शिवजयंतीची. आणि शिवजयंतीनिमित्त देखील आपण पाहणारच आहोत की मुलं ती कशा पद्धतीने साजरी करतात. तर काही मुलांची व्हॅलेंटाईन ही मुलगी आहे आणि नक्कीच ते उद्या तिला प्रपोज करणार आहेत, उद्या तिच्या स्वतःच्या भावना त्या तिच्यासमोर मांडणार आहेत. तर अशा अनेक मुला मुलींच्या वेगवेगळ्या व्हॅलेंटाईन डे विषयीच्या संकल्पना आहेत. आणखी काही मुलं आहेत त्यांनाही जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांना काय वाटतं.
प्रेमाची व्याख्या जर एका शब्दात सांगायची झाली तर कशी सांगशील? आई वडील जे प्रेम करतात तेच खरं प्रेम. वडिलांचं असो किंवा आपल्या पार्टनरचा असतो, विश्वास म्हणजे प्रेम. प्रेम म्हणलं की जिथे निस्वार्थपणे जीव लावला जातो ते म्हणजे प्रेम. आणि निस्वार्थपणे प्रेम लावणारे फक्त आपल्याकडे आपले आई वडीलच असतात. आई वडिलांच्या नंतर म्हणलं तर आपला जीवनसाथी. आपल्या वडिलांनंतर प्रेम करणारा आपला जो जीवनसाथी असतो तर त्याबद्दलचा विश्वास म्हणजे प्रेम. तुमचे हजबंड आहेस तुमचं व्हॅलेंटाईन? हो. सर जास्त बोलायचं झालं तर हे फॉरेनमधनं आले. खरं सांगायचं झालं तर उद्या हे आपल्याला इंडियाची हिस्ट्री दाखवून देणारा दिवस आहे. कारण की या दिवशी लाहोरमध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी दिली होती 14 फेब्रुवारी. हे जो व्हॅलेंटाईन डे आहेच, पण हे खूप कमी विद्यार्थ्यांना माहिती आहे की उद्या फाशी दिली गेली होती. सो मला असं वाटतं की हे हा संदेश खूप पोचला पाहिजे जेणेकरून आपली इंडियाची हिस्ट्री व्यवस्थित राहील. तर प्रत्येक व्यक्तीनुसार विचारांची सरणी लागत असते आणि प्रत्येकाचे व्हॅलेंटाईन डेच्या विषयीचे विचार वेगवेगळे आहेत. तर अशा पद्धतीने मुलामुली हे त्यांचा व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहेत. आपण होतो रामकृष्ण मोरे या कॉलेजमध्ये, आकुर्डीमध्ये हे कॉलेज आहे. आता वेळ झालेली आहे या भागामध्ये इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा आपला आवाज हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.